नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये महाराष्ट्राची सरस्वती हा पाठ बघितला. ह्यामध्ये आपण इंद्रायणी नदीचं वैशिष्ट्य बघितलंय की इंद्रायणी नदीचं पाणी कसं आहे तर अतिशय चवीला गोड आहे आणि त्याचबरोबर त्या पाण्यावरती दोन संत निर्माण झाले की ज्या संतांमुळे ज्ञान आणि भक्ती ह्याचा संगम किंवा ज्ञान आणि भक्ती ही संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात झाली किंवा माहीत झाली. अशा प्रकारे दोन थोर पुरुष हे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहेत, आळंदी आणि देहू. देहूला संत तुकाराम महाराजांचं जन्मगाव किंवा चरित्र, पूर्ण त्यांचं जीवन देहू गावामध्ये आहे आणि आळंदीला संत ज्ञानेश्वरांची मृत्यूभूमी किंवा समाधीस्थळ आहे की तिथे गेल्यावरती आपल्याला ज्ञान मिळतं. ज्ञानाचा आनंद आपल्याला आळंदी गावातनं मिळतो. मग ह्या इंद्रायणी नदीच्या पाण्यामुळे हे दोन संत जे थोर आहेत आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया आणि कळस, पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि संत तुकोबांनी कळस चढवलेला आहे. मग कोणत्याही कार्याची माहिती किंवा महती ही आपल्याला इंद्रायणी नदीच्या पाण्यामुळे कळत आहे. म्हणून ती महाराष्ट्राची सरस्वती आहे. जसं आपल्याला विद्यापीठातून काय कळतं, तर विद्यापीठातून आपण पदवी घेतो, विद्यापीठातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. खूप उच्च दर्जाची ज्ञानप्राप्ती आपल्याला विद्यापीठातून होत असते. तसंच ज्ञानपीठं म्हणून आळंदी आणि देहू आहे आणि म्हणून महाराष्ट्राची सरस्वती असं म्हटलेलं आहे. पाठाला नाव दिलेलं आहे महाराष्ट्राची सरस्वती. म्हणजे सरस्वती देवी ही आपल्याला विद्या देते म्हणून आपण रोज सकाळी तिची प्रार्थना करतो. असेंब्लीच्या वेळेला आपण प्रार्थना म्हणून सरस्वतीचा श्लोक म्हणतो, कारण सरस्वती ही आपल्याला विद्या देत असते. मग ही विद्या देण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर इंद्रायणी नदीनं केलेलं आहे. आणि इंद्रायणी नदीनं किती श्रेष्ठत्व केलेलं आहे की तिच्या पाण्यामध्ये जेव्हा अभंग बुडवले, संत तुकारामांचे अभंग बुडवले, तरीही ते अभंग तिनं स्वीकारले नाहीत, कारण त्याच्यामध्ये पूर्ण भक्ती होती आणि भक्ती करणाऱ्याला मार्गदर्शन त्या अभंगामध्ये होतं. म्हणून तिनं ते अजिबात पाण्यात न भिजू देता कोरडेच्या कोरडे पृष्ठभागावरती बाहेर काढलेले आहे. मी इतकं इंद्रायणी नदीची महानता आहे, वैशिष्ट्य आहे. मग अशी नदीची वैशिष्ट्य आपण ह्या पाठामध्ये बघितलेलं आहे. आता आपण पाठाची प्रश्नोत्तरं पाहूया. पाठ 13 महाराष्ट्राची सरस्वती. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणत्या नदीचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत? अनंत म्हणजे खूप. उपकार म्हणजे काय, तर केलेल्या कामाची जाणीव असणाऱ्याला उपकार असं म्हणतात. मग असे उपकार कोणत्या नदीचे आहेत, तर ते महाराष्ट्रावरती इंद्रायणी नदीचे सगळ्यात जास्त उपकार आहेत. लेखकाच्या मते उत्तम पाणी कोणते, जे आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो, तर ते पाणी सगळ्यात श्रेष्ठ कोणतं किंवा कोणत्या प्रकारचं पाणी हे महत्त्वाचं आहे, तर चवीला गोड असणारं आणि लाकडे खाल्ली तरी जिरवून टाकणारे पाणी उत्तम असतं. कुठलं पाणी उत्तम असतं, तर ते चवीला गोड आहे, प्यायला गोड लागतं आणि त्याचबरोबर लाकडं जरी खाल्ली तरीसुद्धा ते पचून जाते. म्हणजे आपण अन्न खाल्ल्यानंतर पाणी पितो का, तर पचनासाठी थोडंसं. मग जे असं पचनासाठी आपण पाणी पितो, त्या पाण्यानं खरोखर आपण खाल्लेलं अन्न पचलं पाहिजे तर ते पाणी उत्तम. तसं लाकडं खाल्ली, म्हणजे आपल्याला लाकडं खाल्ली तर ती आपल्या पचन व्हायला पाहिजे, असं पाणी हे उत्तम असतं. इंद्रायणीचे पाणी पिऊन पुष्ट झालेले दोन संत कोणते? धष्टपुष्ट म्हणजे काय, ताकदवान. पुष्ट म्हणजे काय, ताकदवान. मग ते पाणी पिल्यामुळे कोणते दोन संत पुष्ट झालेले आहेत किंवा ताकदवान झालेले आहेत, की ज्यांच्यामध्ये ज्ञानगंगा आणि भक्तिगंगा वाहत आहे, तर असे दोन संत कोणते, ते आपल्याला माहिती आहेत की संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर हे ते दोन संत आहेत.
इंद्रायणीच्या पवित्र पाण्यातून निर्माण झालेला महामंत्र कोणता? महामंत्र म्हणजे काय? की जीवन आपलं बदलून टाकणारा असा मंत्र कोणता? मंत्रानं काय होतं? आपलं आरोग्य सुधारतं किंवा आपल्याला शारीरिक मानसिक तणाव दूर होतात म्हणून आपण मंत्र जप करतो, बरोबर आहे ना? मग महामंत्र म्हणजे मोठा, महा म्हणजे मोठा, मोठा मंत्र की ज्यामुळे आपलं जीवन सुधारतं, आपल्याला शारीरिक मानसिक त्रास सगळे कमी होतात असा महामंत्र कोणता? तर तो महामंत्र हा ज्ञानबा तुकाराम आहे. आणि ह्या ज्ञानबा तुकाराम महामंत्र कुठून निर्माण झाला? तर इंद्रायणी नदीच्या पवित्र पाण्यातून निर्माण झाला. कारण वारकरी जेव्हा आषाढी एकादशीची वारी करतात तर वारी करताना ते ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असा मंत्र जप करत असतात. त्यामुळे आणि आळंदीतून ती वारी निघते आणि पंढरपूरला जाते आणि म्हणून त्या इंद्रायणी नदीच्या काठावरून किंवा इंद्रायणी नदीच्या पवित्र पाण्यातून तो निर्माण झालेला मंत्र आहे की ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. तुकोबांच्या चरित्राचे स्मारक कोणते? म्हणजे त्यांचं जे जीवनचरित्र आहे किंवा त्यांचं जे जे जीवन घडलेलं आहे तर ते घडलेलं जीवनचरित्र हे कुठं आहे किंवा ते आपल्याला कुठं बघायला मिळतं? तर देहू हे संपूर्ण गाव, त्या सबंध गावामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी त्यांचं काही ना काहीतरी वास्तव्य आहे, म्हणजे कुठली ना कुठली वास्तू अशी आहे की जिथं त्यांचं वास्तव्य आहे. म्हणजे त्यांचं विठोबाचं मंदिर असेल, शंभर भगवानची ओसरी असेल, किंवा त्यांचं राहतं घर असेल, भंडारा डोंगर असेल, असं अनेक ठिकाणं जी आहेत त्यांच्या चरित्रातली, ती सगळी चरित्रातली ठिकाणं आपल्याला कुठं बघायला मिळतात? तर देहू या संपूर्ण गावामध्ये संत तुकारामांचं चरित्र बघायला मिळतं. आपण सुद्धा ते चरित्र एकदा किंवा आपण सुद्धा ती स्मारक देहूगाव बघून आलं तर आपल्याला त्यांची माहिती कळेल. समानार्थी शब्द लिहा. झरा म्हणजे पाण्याचा स्रोत, की छोटंसं वाहतं पाण्याचं ओहोळ, तसं त्याला आपण झरा म्हणतो. चव म्हणजे स्वादिष्ट किंवा रुची गोडी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कसोटी म्हणजे परीक्षा, कसोटीला उतरणं म्हणजे परीक्षेला उतरणं. जमीन म्हणजे धरती. विरुद्धार्थी शब्द लिहा. अपवित्र पवित्र. अपवित्र म्हणजे काय? पवित्र म्हणजे शुद्ध, अपवित्र म्हणजे शुद्ध नाही, अशुद्ध, त्याला आपण अपवित्र असं म्हणतो. पाया कळस. पाया जेव्हा आपण घराचा रचतो तेव्हाच कळस म्हणजे घर उभं राहतं. म्हणजे पाया हा महत्त्वाचा आहे आणि मग त्याच्यावरती कळस, देवळाचा सुद्धा पाया आणि कळस दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्मरण विस्मरण. स्मरण म्हणजे काय? आठवण. आणि विस्मरण म्हणजे आठवण नसणे, स्मृती नसणे, त्याला विस्मरण म्हणते. पुढे थोडक्यात उत्तरे लिहा. संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे साक्षीदार लिहा. आता साक्षीदार म्हणजे काय? तर साक्ष देणारे, जे आपल्याला ही ठिकाणं आहेत हे सांगणारे असे साक्षीदार. म्हणजे साक्षीदार आपल्याला आजही तिथं गेल्यावरती कोणती साक्ष देतात की असं असं संत तुकाराम महाराजांचं चरित्र घडलेलं होतं. मग असे साक्षीदार किंवा अशी ठिकाणं कुठं आहेत, कोणती आहेत, हे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये उत्तर द्यायचं आहे. मग पहिलं काय आहे? तर इंद्रायणी नदी ती साक्षीदार आहे. तुकारामांचे राहते घर, विश्वंभर बुवांची ओसरी, हे त्यांचा मूळ पुरुष जो विश्वंभर बुवा, त्याची ओसरी म्हणजे राहायची जागा. ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ते मंदिर, व ज्या मंदिरात ते भजन करीत होते, कीर्तन करीत होते, ते विठोबाचं देऊळ. देवळाच्या आवारातील मंबाजीची जागा. आणि मंबाजी हा जो त्यांचा विरोधक होता पण नंतर तो त्यांना शरण आला किंवा शिष्य झाला, तर त्या मंबाजीची जागाही त्या विठोबाच्या देवळाच्या बाजूला आहे. जिथे नामस्मरण करीत तो भंडारा डोंगर, उंच डोंगरावर जाऊन ते नामस्मरण करत होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून रोजच्या रोज ते नामस्मरण करत होते. तो भंडारा डोंगरसुद्धा देहूगावाच्या अगदी जवळ आहे. जिथे अभंग बुडवले तो इंद्रायणीचा टोप, म्हणजे जशी इंद्रायणी नदी, पण जिथं त्याचे अभंग बुडवले तो डोह किंवा ती जागा आजही तिथे आहे. ईश्वर दर्शनार्थ ज्या शिळेवर तुकोबा बसले होते ती शिळा,
शिळा म्हणजे काय तर पाषाण किंवा दगड. त्या दगडावरती ते बसले होते. का बसले होते तर माझे अभंग बुडवले. जर मी खरा असेल, जर माझी भक्ती खरी असेल तर ईश्वरानं मला दर्शन द्यावं. आणि म्हणून ते 16 दिवस 18 दिवस धरणं धरून बसले होते. ती शिळासुद्धा तिथे आहे. आणि मुक्तीचा सोहळा अनुभवला तो नांदुर्कीचा वृक्ष. आता मुक्ती म्हणजे काय तर मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय तर मृत्यू. म्हणजे मृत्यू म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा असतात पण आपल्याला मृत्यू येतो, म्हणजे श्वास आपले संपतात. आणि मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे काय तर आपल्या इच्छा नाही होत पण आपल्याला अजून जगायला मिळतं पण इच्छा संपली. मृत्यूनंतर जशा आपल्या इच्छा असतील तसंच आपल्याला पुढचं जीवन मिळतं. म्हणजे आपली ज्याच्यात इच्छा राहील ते जीवन आपल्याला पुढचं मिळतं असं आपण मानतो. आणि असंच आहे की आपल्या मृत्यूनंतर सुद्धा पुढचं जीवन आहे. ते जीवन आपण आत्ता जे जगलेलं आहोत त्याच्यानुसार मिळालेलं असतं. मग हा जो मुक्तीचा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा नाहीत. जसं संतांनी केलं की संत का झाले, आपल्यातनंच ते संत झालेत किंवा माणसांच्यातनंच ते संत झालेत. पण संत म्हणजे काय, त्यांच्या इच्छा कुठल्याही नाहीत. त्यांनी देवाकडे कोणतेही गाऱ्हाणं कोणतीही मागणी केलेली नाही. मग असे जे मुक्त ते संत, मग त्यांनी काय केलं तर स्वतः ते मुक्त झाले आणि स्वतः सदैव वैकुंठाला गेले. म्हणजे आपण म्हणतो ना मृत्यूशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण प्रत्यक्षात ते विमानात बसून देवच त्यांना घेऊन गेला आपल्या धामी किंवा आपल्या गावी. देव स्वतः त्यांना घेऊन गेला. तो जो नांदुर्कीचा वृक्ष आहे की ज्या नांदुर्कीच्या वृक्षाखाली झाडाखाली ती घटना घडली, तो वृक्ष ती मुक्तीचा सोहळा आजही आपण तिथं गेलो तर आपल्याला अनुभवायला मिळतो. हे सर्व देहू गावात आहे, त्यामुळे संपूर्ण देहूगाव त्यांच्या चरित्रांचे साक्षीदार आहे. मग हे आज आपल्याला कसं दिसू शकतं तर आपण जर भक्ती केली तर आपल्याला हे नक्की सगळं अनुभवायला मिळू शकतं. आजही आपण ते अनुभवू शकतो. असं संपूर्ण देहूगाव त्यांच्या चरित्राचं साक्षीदार आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. म्हणजे इंद्रायणी नदी जी आहे तिचं पाण्याचं गुणवैशिष्ट्य, म्हणजे त्याचं काय कसं येते पाणी, त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आळंदी आणि देहू ही दोन्ही गावे महाराष्ट्राची ज्ञानपीठं आहेत. का ज्ञानपीठं म्हटलेलं आहे की ज्ञान देण्याचं मोठ्या प्रमाणात भक्ती आणि ज्ञान ह्याचा संगम असलेली ही दोन गावं कुठं वसलेली आहेत तर इंद्रायणी नदीच्या काठावर निर्माण झालेली आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम इंद्रायणी नदीचे पाणी पिऊन पुष्ट झाले. दष्टपुष्ट कोण झालेलं आहे तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे इंद्रायणी नदीचंच पाणी पिऊन पुष्ट झालेले आहेत, दष्टपुष्ट झालेले आहेत, ताकदवान झालेले आहेत. या नदीचे पाणी चवीला गोड आणि लाकूड खाल्ले तरी पचवणारे आहे. जे उत्तम पाणी जसं असायला पाहिजे त्या उत्तम पाण्याची वैशिष्ट्य ह्या इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये आढळतात. कोणतं की जे चवीला गोड आहे आणि लाकडं खाल्ले तरी चिरवून टाकणारं आहे, अशा प्रकारचं उत्तम पाणी इंद्रायणी नदीमध्ये आहे. या पाण्याचा झरा साधा नसून तो आध्यात्मिक स्फूर्तीचा झरा आहे. म्हणजे ज्याला आध्यात्मिक स्फूर्ती पॉझिटिव्ह एनर्जी हवी, का तर विज्ञान जिथे संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. म्हणजे विज्ञानानं कितीही शोध लावले तरीसुद्धा नवीन नवीन शोध लावावे लागतात. जे आपण पूर्वी आजारपणं कमी 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 करत आणले तर ह्या कोरोना महामारीमुळे काय झालं, पुन्हा त्याच्यावरती नवीन संशोधन करायला लागलं. मग असे अनेक संकटं आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला आधीच कळतात की पुढं काय घडणार आहे, त्याच्यावरती कोणते उपाय केले पाहिजेत हे अध्यात्मामध्ये कळतं. मग आध्यात्मिक स्फूर्ती म्हणजे ज्याला अध्यात्म म्हणजे काय तर मी कोण आहे, माझा शोध घेणं की मी आनंदी जीव आहे तर तोच मी आनंदी का नाही, मला सुखदुःख का वाटतं जीवनामध्ये. मग हे जे आध्यात्मिक प्रश्न आपल्याला आहेत की मी खरा कोण आहे, मी कसा आनंदी राहू शकतो,
ह्यातनं जी स्फूर्ती घ्यायची आहे ती स्फूर्ती कुठून मिळते, तर ती त्या झऱ्याचं पाणी पिल्यामुळे स्फूर्ती मिळते. जे पाण्यावरती सुद्धा सगळे संस्कार ठरलेले असतात. म्हणून पूर्वीच्या काळी शाप द्यायचा असेल तर काय करत असत, कमंडलीतलं पाणी घेत असत आणि पाणी शिंपडून शाप देत असत. किंवा एखाद्याला जिवंत करायचं असेल तर संतांनी काय केलेलं आहे की खरोखरच त्याला जिवंत करून उपयोग होणार असेल तर आपल्याच कमंडलीतलं पाणी शिंपडून जिवंत केलेलं आहे. म्हणजेच काय, तर ते अध्या पाण्यावरती चांगले आणि वाईट दोन्ही संस्कार असतात. व चांगले संस्कार किंवा आध्यात्मिक स्फूर्ती पॉझिटिव्ह एनर्जी येणारे असं ते झऱ्याचं पाणी आहे. तो झरा नुसता साधा नाही आहे, तर तो आध्यात्मिक स्फूर्तीचा झरा आहे. मनाला मंत्रमुग्ध करणारा मंत्र ह्याच पाण्याने दिला. कोणता महामंत्र दिलेला आहे? ज्ञानबा तुकाराम. आपण जर सारखाच म्हटलं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम, तर आपलं मन काय होणार आहे, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये निर्माण होणार आहे. आणि तो मंत्र कोणी दिलेला आहे, तर ह्याच पाण्यानं दिलेला आहे. त्यामुळे ह्या पाण्याचं ते वैशिष्ट्य आहे. इंद्रायणी नदीच्या काठची जमीन इतकी सुपीक आहे की तिने संपूर्ण महाराष्ट्राला याचा कस आणि रस या दोन संतांच्या मार्फत दिला. इंद्रायणी नदीच्या काठची जमीन इतकी सुपीक आहे, सुपीकपणे चांगली पीक घेण्यालायक आहे, की त्यामुळे हे दोन संत जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत. मग ते कोणते दोन संत आहेत? एक आहे ज्ञानाचा रस असणारे, ज्ञानाचा कस असणारे आहेत, आणि दुसरे आहेत ते भक्तीचा रस असणारे. जे ज्ञान किती मिळवावं, आदर्शवत ज्ञान मिळवलेले असे संत ज्ञानेश्वर, जे ज्ञानाचा पूर्ण कस आहे, जे याच्या पुढचं ज्ञान मिळवण्याची फारशी गरज नाही, असे ते ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे इंद्रायणी नदीच्या काठी त्यांनी समाधी घेतलेली आहे. आणि संत तुकाराम जे भक्तीचा रस आहे, भक्ती कशी करावी, की स्वतः देव त्यांना भेटायला आला, किंवा त्यांचे अभंग जेव्हा नदीत बुडवले, इंद्रायणीच्या डोहात बुडवले, तरीसुद्धा ते डोहातनं परत वरती कोरडेच्या कोरडे आले. म्हणजे भक्ती कशी असली पाहिजे, इथून उत्कट अशी भक्ती असली पाहिजे, उच्च प्रतीची भक्ती असली पाहिजे, हे आपल्याला ह्या दोन संतांच्या मार्फत समजतं. आणि जे महाराष्ट्राला हे समजतं आहे ते कुठले आहेत, तर इंद्रायणी नदीच्या काठचेच ते दोन्ही संत आहेत. आणि त्यांचं पाणी पिऊन, इंद्रायणी नदीचं पाणी पिऊनच ते महाराष्ट्राला त्यांनी ज्ञानाचा रस आणि भक्तीचा रस दिलेला आहे. या इंद्रायणीच्या पाण्यामुळे सरस्वतीचे दोन बगीचे फुलले. जे जी भक्ती किंवा ज्ञान ह्याचं जे पीठ आहे, ज्ञानपीठ आहे, किंवा सरस्वती जी विद्या दिलेली आहे, त्या सरस्वतीचे दोन बगीचे जे मोठी उद्याने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे महत्त्व सनिर्माण झालेलं आहे, ते कुणीत केलेलं आहे, तर इंद्रायणी नदीच्या पाण्यामुळे ते निर्माण झालेलं आहे. या नदीची महानता इतकी की तिने तुकारामांचे अभंग पाण्यात भिजू न देता वरती चुलून धरले. म्हणजे कुठलंही पाणी आपण जर बघितलं तर ते पाणी कसं असतं, की पाण्यामध्ये कागद असेल काही असेल तर ते भिजून जातं, ती वस्तू भिजून जाते. पण ह्या नदीची महानता, आपले श्रेष्ठत्व इतकं आहे की तिच्यामध्ये एवढे अभंग बुडवले तरीसुद्धा ते कोरडेच्या कोरडे तिने वरती आणलेले आहेत. इतकं त्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्यामुळेच ह्या नदीचे अनंत उपकार महाराष्ट्र आहे. कारण जर ते तुकारामांचे अभंग भिजले असते किंवा नाश झाले असते, तर आपल्या महाराष्ट्राला किंवा भक्तीचा अभ्यास करणाऱ्यांना ते ज्ञान प्राप्त झालं नसतं, आणि ते ह्या ज्ञानापासून वंचित राहिले असते, दुर्लक्षित राहिले असते, किंवा त्यांना ते मिळू शकलं नसतं. असं होऊ नये म्हणून महाराष्ट्रावरती या नदीनं खूप उपकार केलेले आहेत, की त्यांचे अभंग कोरडेच्या कोरडे पृष्ठभागावरती आणलेले आहेत. अशा प्रकारे ही इंद्रायणी नदी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पुढचा आहे की खालील संतांचे कार्य लिहा. हे जे कार्य लिहा आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत
आहे तर संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचं कोणतं कार्य आहे? तर त्यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. ते 13व्या शतकात जन्मले, जे आपलं आत्ता हे 21वं शतक आहे, ते 13व्या शतकात जन्मलेले आहे. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, जे भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी, ज्याच्यामध्ये संपूर्ण गीतेचा बोध आहे. गीता ही तेव्हा संस्कृतमध्ये होती, ती संस्कृतमध्ये त्यांनी प्राकृत किंवा मराठी भाषेमध्ये गीता आणली आणि तिचं नाव ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं ठेवलेलं आहे. आणि वयाच्या 16व्या वर्षी एवढं मोठं ज्ञान लिहून त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्याचबरोबर अमृतानुभव हा ग्रंथही त्यांनी दिलेला आहे. वारकरी संप्रदायाचा त्यांनी पाया रोवलेला आहे आणि समाज सुधारण्याचे खूप मोठे काम केलेले आहे. की जे जे अहंकारी होते तर त्या अहंकारी लोकांना त्यांचा अहंकार नष्ट करून सगळेजण एक आहेत. समाजामध्ये तेव्हा जो भेदभाव होता तो भेदभाव त्यांनी नष्ट केला आणि सगळे समान आहेत हा त्यांनी भाग रुचवलेला आहे. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. का रेड्याच्या मुखातून वेद बोलले? की प्राणी मात्रांमध्ये सुद्धा जो ईश्वर किंवा जो भगवंत माणसांमध्ये आहे तो सुद्धा प्राणी मात्रांमध्ये सुद्धा आहे हे त्यांनी समाजाला दाखवून दिलेलं आहे. जातीभेद, वर्णभेद, उच्च नीच, सर्व रूढी व प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे. की समाज प्रबोधन का केलं? तर त्या काळी खूप उच्च नीचता होती, भेदभाव होता, मग तो सगळा भेदभाव नष्ट करून केवळ सर्व समाज एक आहे, सगळीकडे भगवंतच आहे, प्रत्येक चराचरामध्ये, निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये भगवंत आहे हे त्यांनी पटवून दिलेलं आहे. प्रत्येक प्रसंगातनं त्यांनी ते पटवून दिलेलं आहे. की त्या आपल्याला माहिती आहे की मुक्ताबाईनं मांडे करण्यासाठी विस्तव किंवा सामान मागितलं, पण विस्तव कोणी दिला नाही, तर त्यांनी स्वतःची पाठ आपल्या योगबळाच्यावरती तापवली आणि त्याच्यावरती तिनं मांडे भाजलेले आहे. किंवा चांगदेव हे संत होते, संत चांगदेव होते, पण ते संत असून सुद्धा त्यांना त्यांचा ज्ञानाचा अहंकार होता की मी इतका शिकलेलो आहे, माझ्याकडे एवढे शिष्य आहेत, हा सगळा जो अहंकार होता तो अहंकार घालवण्यासाठी ते भिंत चालवून गेलेले आहे. की माझ्याकडे काही नाही, मी संत आहे असं लोकांनी म्हटलं, मी म्हटलेलं नाही, कारण मी देवाचा सेवक आहे एवढंच त्यांना माहिती होतं. म्हणजे प्रत्येक प्रसंगातून त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्याला ज्ञान कसं असावं, विनम्रता, आपण काय म्हणतो विद्या विनयेन शोभते, म्हणजे विद्या जेवढी मिळवाल तेवढं आपण नम्र असलं पाहिजे. पण आपण काय करतो, मी एवढं शिकलो तेवढं शिकलो असा अहंकार वाढत जातो. मी हे शिकलो मला हे येतं हा अहंकार वाढत जातो. मग तसं न करता विद्या विनयेन शोभते. मग त्यांच्याकडे एवढं ज्ञान होतं, तर 16व्या वर्षी ते ज्ञानेश्वरी एवढी लिहिली आहे की त्याच्यातनं आपल्याला आजही शिकायला मिळत आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या एका ओळीचा अभ्यास करायसाठी सुद्धा खूपसं आयुष्य आपल्याला द्यावं लागतं. ही त्यांनी 16व्या वर्षी लिहिली आणि त्यांनी समाधी घेतली. म्हणजे असं खूप जीवन जगायची इच्छा पण त्यांनी ठेवलेली, इतकं श्रेष्ठत्व त्यांच्याकडे होतं आणि एवढं ज्ञान असून सुद्धा ते विनयानं वागत होते हे महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वरी मराठीत लिहून सगळ्यांसाठी त्यांनी गीतेचं ज्ञानद्वार उघडलेलं आहे. की गीता ही कशासाठी आहे? तर जो हतबल झालेला आहे, मानसिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे, अशा अर्जुनाला सांगण्यासाठी की राजधर्म कसा असला पाहिजे. जरी समोर तुझे नातेवाईक असले तरीसुद्धा ते प्रजा म्हणून चुकीचं वागत आहे, तर ते त्यांना चुकीचं वागतात म्हणून शिक्षा करणं गरजेचं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलं, अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. मग तसंच गीता ही संस्कृतमध्ये आहे, ती मराठीमध्ये आणण्याचं काम आणि सगळ्यांना त्या गीतेचा अर्थबोध करण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तर संत तुकाराम, संत तुकारामांची काय माहिती आहे? तर ते भक्तीचा रस आहे. व भक्ती त्यांनी कशी केलेली आहे, कसे ते आदर्श होते भक्तीमध्ये, त्यांचं पूर्ण नाम तुकाराम बोल्होबा अंबिले हे त्यांचं पूर्ण नाम आहे.
त्यांचा जन्म कुठे झाला तर देहू या गावात झालेला आहे. त्यांच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती होती. त्यांचे ते पूर्वज विश्वंभर बुवा तिथपासून त्या काळापासून विठ्ठल भक्ती चालत आलेली होती. ते जे विश्वंभर बुवा आहेत त्यांच्याच काळामध्ये विठोबाचं देऊळ त्यांनी देहूगावामध्ये स्थापलेलं होतं. मग ते जे देऊळ आहे त्या देऊळाची स्वच्छता करणं, देवळीची पूजा अर्चा करणं हे सगळं काम ह्या संत तुकारामांकडे होतं. त्याचबरोबर शेतीवाडी किंवा वाणी होते तर दुकान सांभाळणं असं काम त्यांच्याकडे होतं. तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचा लळा होता. त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक अभंगातून त्यांनी निसर्गाचं महत्त्व, भक्तीचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा पाया जसा संत ज्ञानेश्वरांनी घातला तर त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम कोणी केलं आहे तर संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. मग त्यांनी कळस कसा चढवला तर भक्ती कशी केली पाहिजे, ज्ञान मिळालं पण ते आपण जर कृतीत आणलं नाही तर ते ज्ञान उपयोगाचं नाही. आणि मला माहिती आहे की जे काही समाजात वापरायचे नियम आहेत किंवा सिग्नल तोडायचं नाही हे आपल्याला नियम माहीत आहे, किंवा वाहन चालवताना हेल्मेट घालायचं हे माहिती आहे, तरीही आम्ही जर ती कृती केली नाही तर काय होणार, नुकसान आपलं होणार आहे. मग असं न होऊ देता ते आपल्या कृतीतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे त्यांनी ज्ञान दिलेलं आहे हे संत ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येतात. म्हणजे देवाच्या जवळ एक क्षण जो उभा राहतो त्यानं चारही मुक्ती मिळवल्या. मुक्तीचे किंवा मोक्षाचे चार प्रकार आहेत. ते चार प्रकार कुणी मिळवले, जो देवाच्या तिथे क्षणभर उभा राहतो. मग आपण आता देवळात जातो तेव्हा आपण उभं राहत नाही का, आपण उभं राहतो पण आपण मनापासून उभं राहत नाही. मनात आपले विचार असतात, आता आपण घरी जायचं आहे, आता आपण अमुक ठिकाणी जायचं आहे, असे काही ना काहीतरी मनात विचार असतात. पण जो देवाच्या इथं गेला आहे आणि देवाच्या इथं क्षणभर फक्त देवाच्याकडे बघतो, देवाशी बोलतो, देवाला भेटतो आहे आणि देवाला सांगतो आहे की देवा मी तुझ्याकडे आलेलो आहे, तूच काही ते माझं योग्य कृती कर. जसं आपण आईकडे लहान असताना पण आई काय सांगेल तसं ऐकतो किंवा आई जसं करेल तसं करून घेतो, तसंच देवाशी पण आपण वागलं पाहिजे. अशी जी व्यक्ती क्षणभर जरी केली तर स्वती ती मिळवेल. आणि हेच त्यांनी संत तुकारामांनी कृतीत्व करून दाखवलेलं आहे. रोज ते मंदिरात भजन आणि कीर्तन करीत असत. त्यातून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. संसारासोबत अध्यात्माची कास धरा हा संदेश त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेला आहे. आपल्या अभंगातून दुःख कष्ट यातून दैवच तारेल यावर विश्वास ठेवा ही शिकवण दिलेली आहे. की कितीही आपल्यावरती प्रसंग आले तरी सुद्धा त्या प्रसंगातनं कोण तारणार आहे तर फक्त दैवच तारणार आहे ही शिकवण संत तुकारामांनी प्रत्यक्ष जगून आपल्याला सांगितलेली आहे. हे दोन्ही संतांचं कार्य तुम्ही स्वतः लिहायचं आहे. मराठी नोटबुकमध्ये ते लिहा आणि काही क्वेरीज असेल तर नक्कीच विचारा.